नमस्कार मित्रांनो माय मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात दडाकेबाज निर्णय शेतकरी विद्यार्थी सरकारी कर्मचारी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या आता सर्वांना वीज बिल माफ मार्च सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय मराठी चॅनल चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी गेल्या काही दिवसांपासून वादळी वारा आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचं आहे मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचलेली नाही राज्याच्या या कारभारावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे इतकी असंवेदनशीलता कुठून येते शेतकरी जगला तर तुम्ही जगाल अशा तीव्र शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी हे सरकार शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंढे यांच्या विचारावर चालणारे असल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देईल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार दिला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू होतोय अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरती चर्चा आणि उत्तर होईल मुंबईच्या चर्चेवरती सत्ताधारी आमदारांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत यावरती नगरविकास विभागाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उत्तर देतील यावेळी सत्ताधारी आमदारांनी अनेक मुद्द्यांवर चौकशीची मागणी केली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील शिक्षणासाठी महत्त्वाच्या मानलेल्या नीट सी ई टी परीक्षेचे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे सरकारच्या सरकार महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून हे प्रशिक्षण विनामूल्य देणार आहे यासाठी विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट सुविधाही पुरवली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यानंतर बघा सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आजकाल सर्वजण जास्त वीज बिल येत असल्याने त्रस्त आहेत मात्र आता सर्वांसाठी एक खुशखबर आहे आता सरकारकडून सर्वांचे वीज बिल माफ केले जाणार आहे त्यामुळे आता सर्वांची वीज भरण्यापासून सुटका मिळणार आहे जर तुम्ही उत्तर प्रदेश राज्यातील नागरिक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे कारण या राज्यातील सरकारच्या विद्युत विभागाकडून सर्वांचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे या राज्यातील नागरिकांना वीज बिल भरण्याची गरज नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर क कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीचा संप आणखी तीव्र करणार या आठवड्यात संपाचा पुढच्या टप्प्यातील कार्यक्रम संघटनांकडून जाहीर संपाचा सातवा दिवस असून सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने अठरा लाख संपकऱ्यांनी आपला संप अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून संघटनांनी पुढील आठवड्याचा संपाचा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार सोमवारी राज्यातील शाळांमध्ये कॉलेज कार्यालयामध्ये थाळीनाद आंदोलन करत सरकारच्या मागणी संदर्भातील नकारात्मक भूमिकेचा धिक्कार केला जाणार आहे त्यानंतर तेवीस मार्च काळा दिवस पाळला जाणार आहे चोवीस मार्च माझे कुटुंब माझी पेन्शन अभियान राज्यभर राबविले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी जी ट्वेंटी परिषदेच्या सिव्हिल ट्वेंटी या उपसमितीची दोन दिवसीय बैठक आजपासून नागपुरात सुरू होत आहे सकाळी नऊ वाजता बैठकीला सुरुवात होणार असून सकाळच्या सत्रात विकास आणि पर्यावरणीय समतोल या विषयावरील चर्चासत्र होणार आहे दुपारी तीन वाजता सिव्हिल ट्वेंटी बैठकीचा औपचारिक उद्घाटन होणार असून यामध्ये आध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी या अध्यक्ष असणार आहेत उद्घाटन सोहळ्यात नोबल शांतता पारितोषिक विजेता कैलास सत्यार्थी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत